हाय नमस्कार सगळ्यांना, काल आलो आम्ही पुण्यावरून, घरी यायला लय उशीर झाला, पुण्याचा व्हिडिओच केला नाही। काल मी माझ्या नंदाला घेऊन गेलते ना तिकडे बांगड्या भरायला, म्हणजे मी एकटीच नाही। अजून होता आमच्या बरोबर कोणतरी, त्यांच्या मोठ्या भावानं, म्हणजे आमच्यापेक्षा मोठं ना, ह्यांच्या दुसऱ्या भावानं का नाही, त्यांना बांगड्याही भरल्या, साडी घेतली। आणि ते आता आम्हाला तर काय ह्याच्यातलं माहीत नाही बाबा, नवरा वारल्यावर काय करतात काय नाही हे काय आम्हाला माहीत नव्हतं। पण आपल्यापेक्षा जे वयस्कर, म्हणजे जुनी माणसं आहेत, म्हातारी माणसं, त्यांना आम्हाला सांगितलं की सुखदुखाला न्यायचं असतं, सावडून आल्यानंतर बांगडी चुळी करायची असते, परत वर्षभर काय त्यांना बांगड्या पण भरायच्या नसतात, तर नवीन काय घालायचं पण नसतं या, त्यामुळं आम्ही ते केलं। आणि मला काय सारखं सारखं पुण्यालाही जाणं होत नाही म्हणून मी त्यांना घेऊन आली या। पण कमेंट्स अशा टाकल्या की बाईचा नवरा वारला आहे ना, तुम्हाला काय लाज वाटते का बांगड्या भराय आणल्या त्या नासन तसं, कसं आहे माहिती आहे का, आम्हाला तर काय त्याच्यातलं काही कळत नाही, पण जे जुनी माणसं आहेत त्यांना सांगितलेलं ऐकावं तर लागतंच ना। मग आता त्यांचा नवरा वारला तर मग काय त्यांना बांगड्या बिंगड्या काय भरायच्या नाहीत का, आणि तसंच घेऊन यायचं का इकडं गावाला येताना, लय चांगलं चांगलं तोंडाला येतं बोलायला। एक तर कमेंट्स काय केली मला माहिती आहे का, ती बाईच आहे, बाईच आहे, बाई असून सुद्धा बाई बाईच्या लायकीत राहत नाही। अगं काय कुशल म्हणते तिचा नवरा मेला आणि तिला बांगड्या भराय घेऊन आली, तुझा नवरा मेल्यावर तू बांगड्या भराय जाशील का, माझा नवरा मेल्यावर तुला काय करायचंय ग फुकने, ब्लॉकच करून टाकेन बघ तुला, कमेंटच टाकती नुसती कमेंट टाकती या, तुला काय जोजर केला का आम्ही व्हिडिओ बघ म्हणून आमचा। आम्हाला सांगतात म्हातारी माणसं, आम्ही त्या म्हाताऱ्या माणसांचं ऐकतो, आम्हाला त्यातलं काही कळत नाही। तुम्हाला काही सुख दुःख काय कळतं का नाही, तुमच्या घरात काय सुख दुःख होत आहे का नाही, दुसऱ्यांना जरा का नाही कमेंट टाकताना इज्जतीनं टाकत जावा। आणि अशा टायमाला का नाही बहिणी बाळांना भावबंधच सुखादुखाला असते, ती एवढी तर अक्कल असू द्या, कुठल्या टायमात कसली कमेंट टाकावती तर कळतं का, बाकीच्यांना कसं कमेंट टाकल्या, भावपूर्वक श्रद्धांजली म्हणली, कोण म्हणली बाबा न सुखदुखाला घेऊन जा, काय जण म्हणली की चुळी बांगडी कर असं तसं, किती चांगल्या चांगल्या कमेंट्स केल्या। आणि दोन तीन जण आहेत तर त्यांना काय त्यांच्या हाताला काय रोग बिग आलाय बाई, करोना व्हायरस झाला काय हाताला, माणूस कोणत्या परिस्थितीत हाय कोणत्या परिस्थितीत नाही, काय म्हणायचं असतं काय बोलायचं असतं बाबा, आम्हाला त्याच्यातलं काय माहीत नाही, आम्हाला काय सांगायचं असतं तुम्हाला काय माहिती आहे ते सांगायचं असतं का, लायकी काढायची तिला बांगड्या भराय गेलाय असं तसं, माझ्या नवऱ्याचं काय करायचं आहे, व्हिडिओ बघ वाटलं तर बघायचं ना, व्हिडिओ बघितलं तर काय तुमच्या वाचून माझं बंद नाही पडत, बोला बघ ना घरात असल